आनंद यात्रामध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग तर हल्ली सगळेच जण करतात. कोण जंगल पालतं घालतं, कोण एखादा पर्वत किंवा एखादा डोंगरच्या शिखरावर जातो, कोण नदीचा उगम कुठे आहे याचा शोध घ्यायला जातो. तर या सगळ्या गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगमध्ये किल्ले भ्रमंती ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. तुमचा आवडता किल्ला कोणता असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमच्या गावाजवळचा किंवा तुमच्या शहराजवळच्या किल्ल्याचं नाव तुम्ही नक्कीच घ्याल. तर माझा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आवडत्या किल्ल्यावर किती वेळा गेला आहात? कदाचित 2 वेळा, 5 वेळा, 10 वेळा. पण आज आनंदयात्रामध्ये अशा एका गिर्यारोहकाबरोबर आपण गप्पा मारणार आहोत ज्याने त्याचा आवडता किल्ला माहुली किल्ला हा चक्क 100 वेळा सर केलेला आहे. चक्क 100 वेळा या माहुली किल्ल्यावर वेगवेगळ्या वाटेने हा गिर्यारोहक गेला आहे. कल्याणचे विलास वैद्य आपल्याबरोबर आहेत. विलास, तुमचं खूप खूप आनंदयात्रा या कार्यक्रमात स्वागत. आत्ता तुझा जो माहुली किल्ल्यावरचा एक तुझा आवडता जो स्पॉट आहे किंवा ठिकाण आहे भंडारदुर्ग, तर त्या ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत आणि या मागे इथे खूप मोठे सुळके आणि एकदम असे तीव्र उताराचा डोंगर दिसतोय. नक्की या भागाचं वैशिष्ट्य काय आहे? आपण तुझ्या आवडत्या ठिकाणापासून सुरू करू. आपण माहुलीच्या भंडारदुर्गावर आहोत. माहुली एक त्रिकूट आहे, दुर्गा त्रिकूट आहे, त्याच्यापैकी एक भंडारदुर्ग हा त्याचा भाग आहे. आणि आपण या भागात आहोत. हा अत्यंत सुंदर स्पॉट आहे भंडारगड हा. इथून सनराईज होताना आणि सनसेट होताना दोन्ही खूप छान दिसतं आणि समोरच एक अद्रस्त असं सुळकं आहे आणि अतिशय विहंगमय असं दृश्य दिसतं आपल्याला या संपूर्ण सुळक्यांचं. या किल्ल्याचं वैशिष्ट्य याला 33 सुळक्यांची माळ आहे. त्या माळेची सुरुवात कदाचित इथून होत असावी. जुन्या जमान्यातल्या आणि त्या काळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे ह्यांना एक वराड असं म्हटलं गेलेलं आहे. नवरा नवरी करवली भटोबा, तिकडे मागे दिसतं तो वजीर, ब्रह्मा विष्णू महेश, करंगळी कृष्णा, हॉटडॉग, असे अनेक खूप चॅलेंजिंग असे सुळके या संपूर्ण भंडारदुर्ग परिसरात आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हा परिसर मला प्रचंड आवडतो. इथे येऊन सकाळी सकाळी जर बसलं तर खूप छान वाटतं आणि एक सॉर्ट ऑफ नैसर्गिक मेडिटेशन जर हवं असेल तर नक्कीच खूपच खूप चांगला स्पॉट आहे हा. अर्थात त्यासाठी तुम्हाला माहुलीवर यावं लागेल आणि भंडारदुर्गावर एवढी मेहनत करून आला तरच हा आनंद तुम्हाला कायम उपभोगायला येईल. विलास, माहुली तुझा आवडता किल्ला आहे, तुझा 100वा ट्रेक पूर्ण झालेला आहे. पण मुळातच हा प्रश्न आहे की मी रायगड 4 वेळा केलाय, पण एखादा आपण आवडता किल्ला 4 वेळा जातो, 5 वेळा जातो, 10 वेळा जातो, पण एखाद्या किल्ल्यावर 100 वेळा एखादी व्यक्ती कशी काय जाऊ शकते? म्हणजे एवढा किल्ला आवडण्यामागचं कारण काय? एवढा वेगळा आनंद अशा या एकाच किल्ल्यावर जाण्यातून नक्की का मिळतो? म्हणजे माहुलीच किल्ला का तुला एवढा आवडला आणि एवढा 100 ट्रेक कसे काय शक्य झाले? बेसिकली मी जेव्हा माउंटेनिंग चालू केलं 88 साली माझं गिर्यारोहण क्षेत्र सुरू झालं. 94 साली आम्ही फर्स्ट टाईम माहुली हा किल्ला आमच्या त्या लिस्टमध्ये आला की आपण ज्याच्यावर जायचं आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा माहुलीला आलो होतो, आज सुदैवाने आज योगायोग असा आहे की 100वा माहुली माझा जो होतो आहे तो मी पहिल्यांदा या माहुलीवर ज्या मार्गाने आलो होतो, हनुमान दरवाजा हा अतिशय दुर्लक्षित आणि एकदम वेगळा हनुमान दरवाजा आहे की ज्या मार्गाने आम्ही वरती आलो होतो त्यावेळेला 94 साली. आणि आज बरोबर या 2018 साली 100वा मोहिमेतसुद्धा मी काल रात्री त्याच हनुमान दरवाजाने या टीमला संपूर्ण वरती घेऊन आलो. आमच्या खूप वेगळा असा अनुभव होता. आणि पहिल्यांदा जेव्हा माहुलीला आलो तर त्यानंतर आमचं दुर्गसंवर्धन, किल्ले सफाई, स्वच्छता मोहीम ह्या हेतूनही आम्ही सगळ्या या गोष्टीमध्ये घुसलो होतो. नेहमीप्रमाणे ट्रेकिंग, मजा, मस्करी हे सगळं डोक्यात होतंच, पण त्याच्याबरोबरीने एक सिरियसनेस येत चालला. कारण जेव्हा आम्ही किल्ल्यांची दुरावस्था बघितली तेव्हा सिरियसनेस येत चालला की आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग एक सुरुवात झाली दुर्गसंवर्धन मोहिमेची. तर त्यावेळेला आम्ही आपल्याकडे महाराष्ट्रात तेव्हा दुर्गमित्र या संस्थेने पहिली एक सिस्टीम आणली की एखादा किल्ला दत्तक घेऊन त्याच्यावर दुर्गसंवर्धन करायचं. त्याच्यात हा पूर्वीचा दुर्गमित्र या संस्थेकडे असलेला किल्ला, त्यांनी केलेलं काम आम्ही पुढे सुरू करायला गेलो आणि त्यांचं काम बंद झालं होतं. तर आम्ही तेच पुढे कंटिन्यू केलं आणि आपल्या जवळचा म्हणजे कल्याणला मी राहतो आणि आमची संस्था जी आहे ती उल्हासनगरची संस्था त्यावेळेची होती आमच्या गिर्यारोहकांची, तर जवळचा किल्ला कुठला घ्यावा तर अनेक किल्ले तिथे चांगले होते जवळचा. तरीसुद्धा आम्ही त्यावेळेला माहुली सिलेक्ट केला. त्याचं कारण तेच होतं की जेव्हा आम्ही पहिल्यांदा माहुलीला आलो होतो तेव्हा लक्षात आलं की इथे करण्यासारखं भरपूर काही आहे. हा किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्याचा जो काही जडणघडण, एकंदरीत स्ट्रक्चरल व्ह्यू बघाल तुम्ही तर खूप काही करण्यासारखं इथे. आणि आम्हाला तेव्हाच जाणवलं होतं की आपण इथे काहीतरी करू शकतो, म्हणून मी इथे माहुलीला यायला सुरुवात केली. आणि मग माणूस खरं तर कुठल्याही प्रेमात पडू शकतो तसा मी सॉर्ट ऑफ माहुलीच्या प्रेमात पडलो. आणि इतकं प्रेम हे झालं की आमची दुर्गसंवर्धन मोहीम संपल्यानंतर त्याच काळामध्ये एक प्रचंड मोठा घात या संस्थेच्या वाट्याला आला की ज्याच्यामध्ये एक अपघात झाला आणि संस्थेचे अध्यक्ष त्यात निवर्तले. पण तरीसुद्धा ह्यातनं परत आम्ही उभे राहिलो
आणि परत आम्ही माहुलीलाच पुन्हा हात घातला आणि या माहुलीवर दुर्गा संवर्धन काम करायला सुरुवात केली. अर्थात एकदा दोनदा चारदा गेल्यानंतर कोणी येत नाही वगैरे असं आपण म्हणतो नाही, पण त्यासंच झालं. हळूहळू टीम कमी होत गेली, पण माझं याच्यावर प्रेम कधीच कमी झालं नाही. आज 100 केलं म्हणजे माहुली संपला अशातला माझा भाग नाही आहे. कुठेतरी ट्रॅक रेकॉर्ड ठेवत गेलो आणि त्यातनं कळलं की मी आज माहुली 100 वेळा आलो आहे. आजही माझ्याकडे एक आता नवीन जमान्याप्रमाणे एक्सेल फाईल मेंटेन केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी कधी आलो होतो, माझ्यावर कोणकोण आले होते, त्याच्या तारखा साधारणपणे, हे साधारणपणे 100 मोहिमांची माझ्याकडे लिस्ट आहे. सो त्याच्यामुळे मला कळलं की मी 100 वेळा आलो आणि मला हा आवडला प्रचंड. बर, असा हा किल्ला. एक जसं सर्वसामान्यांना या निमित्ताने प्रश्न पडेल तोही मलाच पडला आहे की जर का या किल्ल्यावर यायचं म्हटलं तर किमान 2 दिवस लागतात. म्हणजे इथपर्यंत पोचणं, वरती येणं, किल्ला बघणं आणि परत खाली जाणं आपल्या घरी. तर मग 100 वेळा ट्रेक केला याचा अर्थ किमान 200 दिवस तू या ठिकाणी निश्चितच आला असेल. पण मग याच काळामध्ये इतर ट्रेकसुद्धा झाले असतील किंवा इतर किल्लेसुद्धा पालथे घालता आले असतील, मग ते ट्रेक तुझे मिस नाही का झाले असा एक प्रश्न पडणं साधी करू शकतो. काय सांगशील तू या बाबतीत? मी असं म्हणेन की खरंच माझा मुख्य टार्गेट किल्लेच आहे. मला महाराष्ट्रातले सगळे किल्ले बघण्याचं एक डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे. आणि आता मला कधीकधी असं वाटतं की अरे मी 100 वेळा माहुलीला आलो त्यापेक्षा माझे 80 किल्ले इतर झाले असते कदाचित. पण एनिवे मी ज्या प्रेमात पडलो आहे त्या प्रेम मला अजूनही सांगतं की माझे बाकीचे किल्ले नाही झाले तरी हा मी 365 वेळा नक्की करेन. कारण 365 महाराष्ट्रात किल्ले आहेत. एक माहुलीत मला सगळे किल्ले जरी मिळाले तरी तो मला आनंद घ्यायला आवडेल. अर्थात महाराष्ट्राचे सगळे किल्ले फिरायला मिळाले तर मला आनंदच आहे, कारण आपलं आयुष्य कमी पडेल इतकं मोठं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं दुर्ग वैभव आहे. पण तरी पण मला असं वाटतं की माहुली आजही याच्या पुढेही मी करत राहणार जेव्हा शक्य होईल. जोपर्यंत पायात ताकद आहे तोपर्यंत नक्कीच माहुलीला साथ घालत राहणार आणि माहुलीवर काही ना काहीतरी काम करतच राहणार असं आत्ता तरी मला वाटतं. त्यासाठी मी मला वाटतं कधीकधी नक्कीच वाटतं की खरंच अरे यार मी 2 दिवस दुसरा किल्ला आहे माझा होऊ शकला असता. पण आज 100-150 किलोमीटरच्या एरियात जर आपण फिरलो तर माझे कुठले किल्ले फिरायचे राहिलेलेच नाही आहे. त्यामुळे मला आता किल्ले भ्रमंतीसाठी लांब कुठेतरी जावं लागेल, मग त्याच्यासाठी जास्ती दिवस लागेल आणि हा माझ्यासाठी एक वॉर्मअप आहे. सो मला 1 दिवसाचा किल्ला हा करून मी नवीन किल्ल्यांच्या मोहिमेची मला एक स्फूर्ती मिळते, त्यातनं एक एनर्जी मिळते. सो मी त्याच्यासाठी इथे जास्ती वेळ येतो आणि मला खूप आवडतं. आत्ता विलास बोला त्यानिमित्ताने काही गोष्ट सांगावीशी वाटते की विलास दर वर्षाच्या शेवटी जम्बो ट्रेकला होतो आणि यानिमित्ताने 7 ते 8 किल्ले किंवा 5-6 किल्ले किंवा एका रांगेतील किल्ले पालथे घालून त्याची भूक भागवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे माहुली किल्ल्यावर जरी विलास येत असला तरी त्याचं ट्रेकिंग इतर किल्ल्यांवरचं किंवा इतर किल्ले बघणं हे काही कमी झालेलं नाही आहे. असो मला एक पुढचा प्रश्न विचारायचा की 100 वेळा आलास कुठला ट्रेक सगळ्यात जास्त स्मरणात आहे, आवडला किंवा लक्षात राहिला? मग पावसाळ्यात आला असेल, हिवाळ्यात आला असेल, अशा कडाक्याच्या उन्हामध्ये आला असेल, कुठला ट्रेक अविस्मरणीय वाटला आत्तापर्यंतचा? मला अविस्मरणीय वाटलेला होता तो म्हणजे एक पावसाळ्यातला ट्रेक होता की जेव्हा भरपूर लोक येणार अशी अपेक्षा होती आणि आम्ही दोघंच जण आलो फक्त. त्यावेळेला असं खूप वाटलं की अरे खूप लोक आले तर किती मजा आली. आणि आम्ही त्यात आमच्याबरोबर जो माझा मित्र होता माहुलीतला, आम्ही जे काही या इथे त्यावेळेला जे काही माहुलीचं निसर्ग सौंदर्य त्यावेळेला बघितलं ते ॲक्च्युली ते जर तेव्हा भरपूर लोक आले असतं तर मला खूप आवडलं असतं. तो मला खूप अजूनही आठवतो. एक तरी पण त्याला 15 वर्ष आले असतील या त्या किल्ल्याच्या त्या मोहिमेला, पण ती आज मोहीम मला अजूनही आठवते. खूप मजा आली होती. माझा एक मित्र आहे सुशांत करंदीकर याच फील्डमधला, तर त्याच्याबरोबर मी माहुली आलो होतो आणि आम्ही दोघांनी जो माहुलीवर त्या दिवशी वेळ घालवला होता तर इट्स नथिंग लाईक दॅट. की खूप भारी, आजपर्यंत मी ते विसरू शकलेलं नाही आहे. लोकांना रायगड म्हटलं की रायगडबद्दलच्या 4 गोष्टी माहिती आहेत, किंवा राजगड किल्ला म्हटलं की त्याच्याबद्दलच्या आणखी महाराजांबद्दलच्या गोष्टी असतील किंवा त्याच्या इतिहासाबद्दलच्या गोष्टी असतील ह्या माहिती आहेत. पण मग माहुली किल्ल्यावर असं काय आहे, असा कुठला इतिहास आहे का? कारण खालून बघितलं तर डोंगर दिसतात आणि किल्ला म्हटलं की बुरुज, तटबंदी, तोफा, असं काही इथे पटकन नजरेच पडत नाही किंवा किल्ल्यावर आल्यावरच थोडेफार अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर माहुली किल्ला एवढा असा काय आहे की इतिहासात त्याची नोंद करण्यात आली आहे, थोडक्यात काय सांगशील? माहुली किल्ल्याबद्दलच्या इतिहासाविषयी सांगायचं तर शहाजीराजांच्या काळातला जो इतिहास आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा काळ बेसिकली, तर त्यावेळेला ह्या माहुलीचं खूप महत्त्व होतं. निजामशाही आदिलशाही इथे राज्य करत होते. निजामशाहीचा खूप मोठा पडगा माहुलीवर होता आणि माहुली हा किल्ला जर बघाल बेसिकली तो भोज राजा किंवा शालिवान काळातला किल्ला असावा, पण किल्ले हे वापरात पहिल्यापासून आपल्याकडे होते. मी इथे जेव्हा आलो तेव्हा मला जाणवलं की खरंच या किल्ल्यावर शहाजीराजांचा इतिहास घडला आणि शहाजीराजांच्या वेळेला त्यावेळे तर अटॅक नसता झाला तर ह्या किल्ल्याचं आजचं दुर्गवैभव खूप वेगळं दिसलं असतं. की जे आम्हाला ह्या संपूर्ण भग्न अवशेषात बघायला मिळालं. आज माहुलीवर आल्यानंतर आपण दुर्दैवाने माहुलींना आपण प्रवेश करतो तो महादरवाज्यातनं करत नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे माहुलीसाठी. आपण शिडीच्या वाटेने वर येतो आणि मग महादरवाजाला बघायला जातो. की नॉर्मली किल्ला म्हटलं की महादरवाजाने प्रवेश हा एक फिट बसलेला आहे, तटबंदी, बुरुज, तोफा,
पण तसं दुर्दैवाने इथे काहीच बघायला मिळत नाही आता तरी. आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आम्ही या किल्ल्यावर तोफसुद्धा बघितलेली होती की जी आज तिथे नाही आहे. अरे बापरे. त्यानंतर माऊलीवर चांगल्या प्रकारचे मराठीत म्हणजे आपल्या पाली जुनिया पाली भरतचे मराठीतले शिलालेख होते ते आज तिथे नाही आहेत. तर हे खूप वाईट वाटतं म्हणाले की ह्या गोष्टी प्रकाशात यायला पाहिजे तर टिकायला पाहिजे होत्या. त्यातनं माऊलीच्या इतिहासात नक्कीच उलगडला असा. बेसिकली शहाजीराजा आणि शिवाजी महाराजांच्या जन्माची जी कहाणी आहे जी आज आपण इतिहास ऐकतो ती नक्कीच इथे जर महाराजांचा जन्म झाला असता आज माऊलीचा इतिहास खूप वेगळा बघायला मिळाला असता. आणि म्हणूनच माऊली हा खूप महत्त्वाचा आहे. एक तर संपूर्ण सगळ्या डोंगररांगेत कंटिन्युअस एका डोंगररांगेत नसलेला हा किल्ला, संपूर्ण नैसर्गिक तटबंदी असलेला हा अतिशय सुरक्षित असा गड आहे की ज्याच्यावर नक्कीच चांगल्या प्रकारे सुरक्षितपणे राज्य करू शकता. इथनं ह्या किल्ल्यावर जवळपास बाजूबाजूच्या 25 ते 30 किल्ल्यांवर लक्ष ठेवू शकता. आणि कल्याणसारखं मोठं व्यापारी शहर त्यावेळेचं, इकडे नाशिक नगर हा परिसर त्यावेळेचा की जो खूप फेमस होता. त्यानंतर आपल्या कर्जत आणि या भागामधला म्हणजे कल्याणच्या अजून पुढच्या भागातले पनवेल किंवा त्यावेळेचा आपण भाग विचार केला तर डेक्कन प्लॅटूकडे जाणार रस्ते हे सगळे व्यापारी मार्ग या किल्ल्याला बऱ्यापैकी जवळ आहेत, या किल्ल्याच्या समोरनं जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण ह्याच्या जे आधिपत्य होतं ते गाजवता आलं असतं माऊलीवर. बरं. पण दुर्दैवाने ते बघायला मिळत नाही. पण माऊलीवर तुम्हाला आजही भरपूर स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. ती स्ट्रक्चर बघून नक्की कळतं की इथे त्या काळचा इतिहास भरपूर आहे. विलास, 100 वेळा माऊली किल्ल्यावर आल्यास मग अशी कुठली वस्तू किंवा एखादी वस्तू जी काळाच्या ओघात लपली गेलेली आहे किंवा मातीखाली गेली आहे किंवा इतिहासाने त्याच्यावर धूळ चढवलेली दुर्लक्षित राहिलेली आतापर्यंत आणि ती तुझ्या ट्रेकिंगच्या निमित्ताने तुझ्या इकडे येण्याच्या निमित्ताने ती समोरीच आलेली आहे, अशी कुठली वास्तू या ठिकाणी आहेत का, काय सांगशील? या अशा दोन वास्तू मला या माऊलीत दिसल्या. एक म्हणजे किल्ले बांधण्यासाठी लागणारं जातं, ज्याला चुन्याची खाणी असायची पूर्वीची आणि त्याच्यात जातं असायचं, एक तशा प्रकारचं जातं पळसगड आणि माऊली याच्यामधल्या खिंडीत पडलेलं आहे. आजही तिथे गेला तर खूप आतमध्ये असं ते पडलेली गोष्ट आहे, अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत. तिथे त्याच जात्याच्या बाजूला एक सुंदर कोरीवकाम केलेलं दगड पडलेला आहे की जो खूप कमी लोक बघतात. मी जेव्हा माऊली जातो आणि मी पळसगडा साईडला कोणाला घेऊन गेलो तर त्या वस्तू मी हमखास दाखवतो. आज मागच्याच वेळेला आम्ही खोर मार्गे जंबर 150-200 लोक आलो होतो तेव्हासुद्धा मी त्या वस्तू त्यांना दाखवल्या की बघा याच्यामुळे हा माऊली किल्ला बांधला गेला असावा. आणि दुसरी एक माऊलीतली एक अतिशय दुर्लक्षित अशी वास्तू आहेत ती म्हणजे इथलं धान्य कोठार. ते धान्य कोठार असावं असं माझं मत आहे. इतिहासातला माझा खूप अभ्यास नसला त्या गाडा तरी माऊलीचा तिथला जो परिसर तळं माऊलेश्वराचं मंदिर जिजामातांचा वाडा आणि तिथली सदर संपूर्ण त्याचा विचार करता तिथे भरपूर मनुष्यवस्ती असावी. आणि अर्थात मनुष्यवस्ती आहे म्हणल्यावर तिथे धान्यकोठार असलं पाहिजे, दारूकोठार नक्की नसणार. त्या दृष्टीने तिथे धान्यकोठार असलं पाहिजे. माऊलेश्वर मंदिराच्या मागे खूप जंगलाच्या आतमध्ये एक धान्यकोठार आजही चांगल्या स्थितीत सुस्थितीत आजच्या घडीला माऊलीची इतर स्थिती बघता चांगल्या स्थितीत म्हणूया आपण की ज्याला चारही भिंती शाबूत आहेत आणि ज्याच्यामध्ये एक छोटासा चौकोनी दरवाजा आहे की त्या एकाच दरवाजाने तुम्ही जाऊ शकता आणि अशा बंदिस्त ह्याच्यात नक्कीच धान्यकोठार त्यावेळेला असलं पाहिजे की जे माऊलीच्या वरती आहे. आणि ते प्रकाशात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा आज मी आता नवीन लोकांना घेऊन येतो तर मला धान्यकोठार दाखवायला त्यांना नक्की आवडेल. अशी वास्तू सुंदर वास्तू या माऊलीवर बघायला मिळते आपल्याला. विलास, 100 माऊलीचे ट्रेक झाले आणि त्याचबरोबर अनेक ट्रेकसुद्धा झाले, पण मुळातच 100 माऊलीचे ट्रेक होताना असं कधी वाटलं होतं का की 50 ट्रेक होतील किंवा 50 झाल्यानंतर 100व्या ट्रेकपर्यंत माऊलीच्या ट्रेकपर्यंत आपण पोहोचू असं कधी वाटलं होतं का? नक्कीच नव्हतं वाटलं की आपण 100 करू की नाही करू. पण केवळ एक म्हणतात ना की एक जुन्या लोकांनी जे ट्रॅक सिस्टीम लावून ठेवलेली आहे लिहून ठेवायचा अनुभव लिहित कथन वगैरे त्याच्यातनं समजत गेलं की आपण 25 टप्पा तर गाठला आहे कारण दुर्गसंवर्धन त्यासाठी येत होतो. 50वा टप्पा झाला तेव्हासुद्धा ते ट्रॅकमुळे कळलं की 50वा आपला टप्पा होतो आहे. 75व्या टप्प्याला नक्कीच मला वाटलं होतं की आता इथून पुढे काही आपल्याला जमणार नाही कारण माझ्यावर यायलाच कोण नव्हतं. तेव्हा माझा मोठा भाऊ मला तयार झाला की मी येतो आहे त्याच्याबरोबर. आजही तो काही वेळा माझ्यावर आलेला आहे. ह्याच्यात माझ्या तेव्हा लक्षात आलं की घरचा सपोर्ट असेल आपल्याला व्यवस्थित तर आपण नक्कीच एखादं टार्गेट अचीव्ह करू शकतो. कारण टार्गेट ठेवून नाही पण ॲटोमॅटिक असं टार्गेट होऊन जातं आपल्या हातून जर आपल्याला सपोर्ट मिळत असेल तर. आणि मग त्यामुळे सातत्य राहिलं गेलं की आता कोणी नाही तरी 100वा समजा अगदी मी ठेवला आणि जरी कोणी आलं नाही तरी माझा भाऊ नक्की माझ्यावर येईल किंवा घरातल्या नक्की कोणतरी बरोबर येईल ही एक खात्री होती. त्यामुळे हे कदाचित 100चा टप्पा पार केला. कदाचित ह्याच्यापुढे अजून टप्पे पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किल्ले भ्रमंती ही सुरू आहे तर गेल्या अनेक वर्षातील सगळा तू प्रवास बघितला तर तुला काय वाटतं हे गिर्यारोहण क्षेत्र प्रगल्भ होत चाललं आहे का, याबद्दल तुझं काय मत आहे? गिर्यारोहण क्षेत्र नक्कीच प्रगल्भ होत आहे कारण आज मीडिया तुमच्या हातात आहे, नवीन इंटरनेटचं माध्यम तुमच्या हातात आहे, माहिती प्रसार पटकन होतो आहे आणि इव्हेंट्सचे प्रमाण जे वाढलं आहे की भरपूर लोक आज किल्ल्यांच्या ॲप्रोच वाढले आहेत, किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत जाता येते आणि त्यामुळे किल्ले करता येतात. पण
ह्याच्यात जर किल्ला काय बघायचा, जसा हा माहुली किल्ला आहे की ज्याचा इतिहास जो मेजाराजा जयसिंग आणि यांच्या इतिहासा काळातला इतिहास जो आहे, सो 23 किल्ले महाराजांनी कसे दिले, त्यातले ह्याचे हे दीर्घ त्रिकूट आहे ॲक्च्युली, मग 3 किल्ले वेगवेगळे कसे दाखवले त्या काळात, हा इतिहासाचा जो मागोवा आहे हा कोणी घेत नाही, तर तो मागोवा कुठेतरी घेतला गेला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की हा मग हे 3 किल्ले आपल्याला बघता आले पाहिजेत. एक नाही, इथे माऊलीला येऊन येणारा माणूस म्हणला पाहिजे की माझा एक नाही तर 3 किल्ले मी बघितले. तर हे कुठेतरी जर वाढलं प्रमाण, तर हे नक्कीच गिरावण क्षेत्राला पुढे अजून फायद्याचं ठरेल. आणि ह्याच माध्यमातनं जर अवेअरनेस अजून वाढवला लोकांमध्ये किल्ल्यांबद्दलचा, कारण आज हजारो वर्ष या मॉन्युमेंट्स इथे पडलेले आहेत, आपली वाट बघतात खरं तर. आणि त्या एका ठराविक आपल्या स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजे 1912 साधारणच्या साळाच्या नंतर, ब्रिटिशांच्या काळानंतरचा जो 100-125 वर्षाचा आता जो इतिहास बघितला, तर या काळामध्ये आपण खूपच त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ते कुठेतरी चित्र बदलण्यासाठी आज मीडिया आणि याच्या माध्यमातून नक्कीच चान्स आहे, नक्कीच पुढे प्रगल्भ आपण होऊ शकतो आहे, आणि नक्कीच ह्याच्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल होतील असं मला तरी वाटतं आहे. कारण आपण आज ते सगळं मिळवू शकतो आहे मेकॅनिकली, की जे पूर्वीच्या काळात शक्य नव्हतं. हे तुम्हाला काय वाटतं की गिर्यारोहण क्षेत्राचं भविष्य काय असेल? हे अजून नुकसान ह्या सगळ्या वाढत्या गिर्यारोहणामुळे किंवा किल्ले भ्रमंतीमुळे, उत्साही किल्ले भ्रमंतीमुळे या सगळ्या क्षेत्राचं नुकसान होईल असं वाटतं का तुम्ही आशादायी आहात अजूनही? होऊ शकतं नुकसान, सध्याचा काळ बघता तर नुकसान होण्याची शक्यता जरा जास्ती वाटते. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ते त्या पद्धतीने दाखवलं जात नाही, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असेल. लोकांना वाटतं की आपण पैसे देऊन किल्ले येतो बघायला येतो, वाट पायवाटाणीवर येणं, दगडं फेकणं, तिथले वास्तूचं नको ते गोष्टीचा वापर करणं, तिथे जाणं, हे प्रमाण थोडं वाढतं आहे. ते कुठेतरी कमी केलं, म्हणजे तोच परत प्रश्न येतो की अवेअरनेस, जसा आपण प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस, आज आपण सुरक्षा सप्ताह हे ते सगळं शहरात पाळतो, तसं इथे जंगलातसुद्धा तर जंगलांचा, तिथल्या किल्ल्यांचा ह्याचा अवेअरनेस मोठ्या प्रमाणात जर सर्वसामान्यामध्ये, इव्हन अगदी शाळा कॉलेजच्या वर्गापासून जरी केला गेला, कारण पूर्वी किल्ल्यांच्या ट्रीप होत होत्या, आजकाल सुरक्षितेच्या कारणाने किल्ल्यांच्या ट्रीपच होत नाहीत, त्यामुळे कदाचित असं होत असेल की या पिढीला हे समजतच नाही की आपण किल्ल्यांवर जायला पाहिजे, बघायला पाहिजे, कदाचित ते एक राहून घेतं कुठेतरी, आणि ते कुठेतरी आलं पाहिजे पुन्हा एकदा आपल्या नुसतंच पुस्तकातील काय इतिहासावर वाद घालण्यापेक्षा खरोखरचा इतिहास तिथे जाऊन दाखवला गेला विद्यार्थ्यांना, तर नक्कीच याचा खचितच चांगला फायदा होईल, आणि हेच तरुण पुढे आपल्या ह्या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये चांगलं प्रगल्भ कार्य करू शकतील. विलास वैद्य, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्याबरोबर हा 100वा माऊलीचा ट्रेक करून झाल्यावर आम्हाला खूप आनंद झालाच, आम्हाला खूप वेगळी माहितीसुद्धा मिळाली. प्रेक्षको, विलास वैद्य यांच्यासारखे गिर्यारोहक किंवा किल्ले भ्रमंती करणारी व्यक्ती या ठिकाणी राज्यामध्ये असल्यामुळेच अशा प्रकारचा दुर्लक्षित किल्ला माऊली किल्ला सतत जागृत राहिलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि या निमित्ताने विलास वैद्य यांच्यामुळे अनेक गिर्यारोहक या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतात. ह्यांच्यासारखे अनेक लोक या राज्यामध्ये खरं तर कार्यरत आहेतच, फक्त यांना चांगला पाठिंबा देण्याची सध्याच्या काळात नितांत आवश्यकता आहे. आनंद यात्रामध्ये आम्ही इथेच थांबतो आहे. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.